आमच्या काळामध्ये 14-15 हजार कोटी रुपयाचा विमा मिळाल्यानंतरही हे लोक विमाच्या कार्यालयावर मोर्चा न्यायचे विमा मिळत नाही म्हणून. आज अवस्था अशी आहे, शेतकऱ्याने 1000 कोटी 11 हजार कोटीचा विमा आपण काढला आणि त्यातले 8 हजार कोटी रुपये विमा कंपन्यांना मिळाले. 8 हजार कोटी रुपयाचा फायदा या सरकारमध्ये जो शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होता तो विमा कंपनीला मिळाला, पण आता मात्र हे कोणी मोर्चे काढत नाही, हे कोणी शेतकऱ्याबद्दल बोलत नाही. शेतकऱ्याच्या सगळ्या योजना बंद केल्या. आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी पोकरासारखी योजना आणली आणि सांगितलं की गावामध्ये जो मागेल त्याला शेततळ द्यायचं, मागेल त्याला ट्रॅक्टर द्यायचा, मागेल त्याला अवजार द्यायची, जे मागेल ते द्यायचं, ड्रीप द्यायची आणि 100% अनुदान. आज त्या योजनेचा देखील सत्यानाश यांनी केला. खरं म्हणजे ती योजना मी वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आणली होती, 4 हजार कोटी रुपये वर्ल्ड बँकेने दिले होते, पण आज तेही पैसे खर्च करायला हे सरकार तयार नाही. पोकरा योजनेचं काम हे पूर्णपणे या सरकारनं ठप्प केलं. मागेल त्याला शेततळ्याची योजना मला आजही आठवतं की या लातूर जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यात भयानक दुष्काळ होता आणि या दुष्काळाच्या काळामध्ये आम्ही सगळे, संभाजी भैया असतील, अभिमन्यू असेल, आम्ही सगळे दौरा करत होतो आणि दौरा करताना एका गावामध्ये गेलो आणि त्या गावात गेल्यानंतर सगळी शेत जळाली होती, पण एक शेतकरी होता की ज्याच्या शेतामध्ये हिरवंगार पीक होत, त्या ठिकाणी शेततळं होत आणि त्यातनं तो पाणी देत होता आणि त्यावेळेस तो म्हणाला की साहेब तुमच्याच योजनेतनं मी हे शेततळ तयार केलं, त्याच्यात आच्छादन घातलं आणि म्हणून केवळ माझं पीक वाढलंय. मी त्या क्षणी निर्णय केला आणि मागेल त्याला शेततळ्याची योजना या महाराष्ट्रामध्ये आणली. 1 लाखापेक्षा जास्त शेततळी या महाराष्ट्रामध्ये आपण तयार केली. आज तुम्ही बघा या शेततळ्यांमुळे ज्या ठिकाणी काही पिकत नव्हतं तिथे फळबागा तयार झाल्या. लातूर जिल्ह्यातल्याच एका शेतकऱ्याला त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस तो शेतकरी आम्हाला म्हणाला 9 बोर मारले होते, 9 बोर, एकाही बोरला पाणी नव्हतं, परंतु जलयुक्त शिवारच्या योजनेमध्ये जलसंधारणाचं काम केलं. साहेब माझ्या बोरला इतकं पाणी आहे, मी तुमचं स्वागत करू इच्छितो असं म्हणून तो अक्षरशः आमच्या गळ्यात पडला, हे देखील आम्ही त्या ठिकाणी बघितलं. पण या सरकारने काय केलं, जलसंधारणाच्या योजना बंद केल्या, या ठिकाणी जलयुक्त शिवारची योजना बंद केली, मागेल त्याला शेततळ्याची योजना बंद केली, सौर कृषी पंपाची योजना बंद केली.